राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, वारं एकदम मंद मंद वाहतंय, हवेमध्ये गारवा आहे जरा. आणि सकाळ सकाळ आपण चूल पेटवली, चुलीवर आज काय बनवणार आहे तुम्हाला बघायला मिळेल. तर चूल चांगल्या पद्धतीने पेटलेली आहे आपली, बघा. तर आज काय पेत आहे नेमका? मसूर डाळ आणि मूग डाळ मी धुवून घेतली, आता शिजायला ठेवते. पण भाजी कुठली आहे आज? आज पनीरची भाजी, डाळ भात आणि चपाती. आज एकदम म्हणजे पूर्ण हेच आहे. तर साहित्य बघा, तुम्हाला बघायला मिळेल पनीरचं साहित्य काढलंय वरण, सगळं साहित्य सगळं दाखवून. थांबा, मला अगोदर डाळ शिजायला. बरोबर, इकडे डाळ शिजायला टाकलेली. त्यात थोडी हळद घालते, टमाटे चिरून टाकते. डाळ शिजतानाच आपण चिरून टमाटा घातले, त्याला झाकण ठेवू आणि शिजवून घेऊ. हे तेल टाकायचं आपल्याला, थोडस तेल राहिलं. डाळ चांगली शिजते तेल टाकल्यामुळे. आता आपण इकडे गवऱ्याचं पेटवलंय, त्याच्यावर हे भांडं ठेवून घेऊ आणि ह्यात भात शिजायला. तांदूळ धुवून घेतलेत मी, तर मित्रांनो इथं जरा वाऱ्याने थोडी आपदा व्हायला लागली आपली. जाळ लागतोय वाऱ्यानं, पण थोडा त्रास व्हायला लागलाय. आणि क्षितिज वाट बघतोय आमची, कधी पनीर भाजी त्याला खायला मिळेल. पनीरचीच भाजी आहे ना का आजची? तात्याने डबा देऊन येते तू लवकर पटकन. आपल्याला भातात थोडस मीठ टाकायचं, झाकून ठेवायचं, आदन मधन याला हलवायचं भाताला. आपलं डाळ भात शिजतय, तोपर्यंत आपण इकडं चपातीचं पीठ मळून घेऊ. मीठ टाकून घेते आणि पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं. पहिल्यांदा घट्ट पीठ मळायचं आणि परत चुरून घ्यायचं, म्हणजे चपाती चांगली फुगते. भात झाला आपला, आता भात झाला. मी खाली उतरून घेते, मातीचं भांड आहे आणि त्या आरावर परत जास्त होईल. मस्त पैकी झाला भात. आता काय चपाती करून घेते सुरुवातीला? नाही, भाजी करते आधी, म्हणजे पीठ मळतवर ही होते. बरोबर, घे भाजी करून. तर कढईला मी आधी अशी थोडीशी माती किंवा राख लावून घ्यायची. चुलीवर ठेवल्यामुळे काय होतं, ते घासायला लय जड जाते, निघत नाही काळ लवकर. असं लावली ना तर ते पटकन निघत. आता आपण काय करू, ही आरावर ठेवू डाळ, जरा गाळ होईल म्हणजे. आणि कढई ठेवू चुलीवर भाजीला. तर मी तीन कांदे बारीक करून घेतलेत, दोन मीडियम टमाटे बारीक करून घेतलेत, आलं लसूण, मीठ, गरम मसाला, थोडीशी हळद, हे मिरची पावडर, धना पावडर, कसुरी मेथी आणि इकडं तमालपत्र दोन, मोठी विलायची, लहान विलायची एक एक, दालचिनी थोडीशी आणि चक्रफूल, ते माझ्याकडून तुटलंय, असं एक घेतलंय. तर आपण आता इकडं पनीर, पनीर आहे 200 ग्रॅम आणि तेल. तेल घेतलं आपण, तेल टाकून घेतलं, तेजपत्ता, वेलचीचं थोडस तोंड रिकामा करू, ह्या पण वेलचीचं तोंड रिकामा करू आणि टाकून देऊ. आता कांदा टाकतो, कांदा चांगला परतून घेऊ आपण.
कांदा आपला चांगला परतून झालाय, ह्याच्यात अद्रक लसूण साईडला तेल आले त्यात परतून घेऊ थोडस। लसूण चांगलं परतून झालंय की आपण टमाटर टाकून घेऊ। टमाटर पण आता तेल फुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। तर मी ह्याच्यातली हळद थोडीशी मसाल्यात कांद्यात टाकून घेते आणि ही गरम मसाला, धन्याची पावडर आणि आपलं लाल मिरची पावडर लाल तिखट, ह्यात कोमट पाणी घालून मी कांद्याच्या ह्याच्यात कोमट पाणी केलं होतं। ते चांगलं कालवून आपल्याला फोडणीमध्ये वाटायचं। तर ही मसाला आपलं थोडस टाकून घ्यायचं आणि आता ह्याला परत तेल सुटेपर्यंत एकदा परतून घ्यायचं। आपला आता ही मसाला चांगला परतून झालाय, आपण जे पाणी वाटलेलं होतं ते शिजून कमी झालं, तेल सोडलं ह्यानं। आता हे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ह्याच्यात तेवढं पाणी घालायचं आणि पाणी नेहमी गरमच घालायचं। गरम पाणी घातलं की त्याला तवंग तरी चांगली येते, भाजीला चव येते, चांगली चव पण लागते भाजीची। आता ह्याला अजून 1-2 मिनिटं शिजून द्यायचं। मीठ टाकून घेतलं चवी पुरत, आपलं भाजी एकदम दिसायला तर मस्त दिसायला लागली, उकळी फुटली ना चांगली तिला। आता आपण ह्याच्यात ना पनीर घालून घेऊ। पनीर सावकाश टाकायचं, गडबड करायची ना कारण अंगावर उडती भाजी। हा आणि आता ह्याला वरून थोडीशी कसुरी मेथी एक चमच्यावर, आता पनीर टाकलंय आता आपण ह्याच्यात अजून आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं कारण हे मसाला आहे ते पनीर मध्ये हे झालं पाहिजे, उतरलं पाहिजे। बघा आपली भाजी कशी झाली, पण ह्याला 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू। डाळ आपली चांगली शिजली आहे, आरावर ठेवली होती बराच वेळ, ह्याला घोटून घेते आता। काढून घेते आणि ह्याच्यातच फोडणी देते डाळीला। तर आता आपण भाजी उघडून बघू। भाजी आपली चांगली शिजली, मी खाली उतरते। आता आपण ही वरणासाठी भांडं ठेवून घेऊन ह्यात वरण फोडणी देऊन घेऊ। तर ही आपली भाजी अशा पद्धतीने झालेली आहे। आपण वरणासाठी तेल टाकून घेऊ, चांगलं तापून देऊ। आता तेल चांगलं तापलंय आपलं, मोहरी टाकून घेऊ। मोहरी लगेच वर यायला लागली, जिरं टाकून घेऊ, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे बाबू तिथलं एकच पान वर बडा, कढीपत्ता टाकून घेऊ आणि
लसूण फेचलेला, आपण डाळीत हळद टाकली होती, आता फक्त फोडणी पुरती टाकायची, जास्त नाही टाकायची। डाळ टाकून घेतली आपण, ह्यात गरम पाणी अजून थोडस टाकायचं आपल्याला, कारण डाळ जास्त दाटसर झाली। फोडणी देऊन झाली, आपण इकडे आरा परत ठेवू, आर काय नाही जास्त आता, पण उकळल तरी पण चांगली, आणि इकडे तवा ठेवून घेऊ, लगेच चपात्या करून घेऊ। आपलं वरणामध्ये मीठ टाकायचं राहिले, आता ह्याला थोडस तेलाचा हात किंवा पाण्याचा हात घेऊन चांगलं पीठ मळून घेऊ आपण। तर मंडळी बघा, आपली मस्तपैकी गरमागरम पनीरची भाजी तयार झालेली आहे। आता पनीरची भाजी नुसती तर करून तिची चौकशी घ्यायची, आपल्याला चपात्या बनवायला चालू आहे। तुम्ही चपात्या बन, हा जेवढं कणिक तिमचाल तेवढे तुमच्या चपात्या मऊ होतेल्या आहे, ही लक्षात राहू द्या। आणि भाकरी बरोबर खावा तुम्ही, चपात्या बरोबर खावा तुम्ही, तुम्हाला काय बनवायचं त्याच्याबरोबर तुम्ही पनीरची भाजी करून खावा। पनीरची भाजी आपली एक नंबर झालेली आहे, तिचा गंध पण एक नंबर येत होता। आणि तुम्हाला सांगतो, चुलीवरचं खायला असलं नशीब लागतो। तुम्ही सुद्धा काय करा, तुमच्या घरावरचे ज्या स्लॅपवरनं चुली मांडा आणि त्याच्यावर तुम्ही स्वयंपाक बनवायला चालू करा। आठवड्यातनं एकदाच बनवायचं फक्त, म्हणजे कसं थोडासा एन्जॉय, काहीतरी बदल आहे की रोज गॅसवर आपण खातोयच की, पण असं जरा खाल्ल्यामुळे जरा तुम्हाला बी जरा बरं वाटेल। आणि चुलीवर बनवल्यावर तुम्हाला आमची बी आठवण येईल, आणि आपल्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, लाईक करत जावा। तर चालू आहे ते आपल्या चपात्या, तर आपली भाजी चपाती तयार आहे मित्रांनो। तर तोंडाला तर माझ्या पाणी सुटलंय बाबा, आणि क्षितिज आमचा इकडे वाट बघतोय कस काय, तर आता चालू करा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, धन्यवाद।